नमस्कार सगळ्यांना नमस्कार. चाललंय उरकायचं बघा भाजी चालली बनवायची मेथीची भाजी. कवा काल दोन दिवस झाला नीट करून ठेवली होती. आताची सुचलंय बायकोला करायची. पार सुकून ना सुकून गेले. सुकून कसं जाईल एवढा मोठा फिरीज आणलंय मी. तर भाऊ बहिणींना सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आपल्या आई दादाच्या लग्नाची खरेदी लवकरच सुरू होणार आहे. खरेदीला मी जाणार आहे. खरेदी तरी काय एवढी करायची ती तर केल्या दाखव दिसलच तुम्हाला. आम्ही दादाचे लग्न आहे. सगळी खरेदी आलंय दाजीवर आणि तुमच्या पुरमताईवर. लग्न आलंय जवळ. जवळ कसं म्हणजे अजून चांगला महिनाभर टाइम असतो. मग कसं जाईल महिना महिना जायचं. हा पण थोडं 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 सगळं आणून ठेवू ना मग घाय की नाही. आणि मग काय म्हणजे एखाद्या जर पळापळी करायची म्हणलं मग काय जुळणार नाही. त्याच्यापेक्षा आपलं आधीच तशी काय काय खरेदी केली तर आपण तर नक्कीच दाखवणार होईल. तसं तर आजच जाणवलं होते बरं का बाई तू निघालीच होती आवरून ठेवलं पण मी आता आवरलं म्हणलं थांब जरा. लय गाय नको करू न जरा तुमच्या दाजीने आवरलंय. काय महिनाभर टाईम आहे ना. तसं बायको जरी म्हणणं बरोबर आहे की लवकरात लवकर करून घेतलं म्हणजे टायमिंगला उशीर ही होणार नाही. थोडं करून ठेवायचं घेऊन आपलं एक 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 वस्तू. हा पण त्याच्यात तालुकाचा आज बध आहे. मोर्चा आहे कसला तरी काहीतरी इलेक्शनचा त्याच्यामुळे सारं बध आहे. त्याच्यामुळे बायको जरा मग ही झाली गार झाली म्हणजे तालुका बंद आहे. मला काय सपान पडले तालुका बघायला. मी तर आलेल्या भाऊ बहिणीने आज मी बनवला असा मस्त पैकी असा झणझणीत चणचणीत मेथीच्या भाजीचा बेत. आणि अजून एक बेत बनवायचा आहे. तो बी नादच नाही करायचा. आणि जेवण तुमची पुनमताईन दाजी जेवणार आहे. तर पुरी शाळेत गेल्यात. आता डब्बं घेऊन जाते दाजी मागून. सकाळी गेले नाश्ता करून मिले लवकर गेलो. दाजी गेल तर तुमचं जरा बाहेर काय आता मग कशी चालत. मग बायको करतो ते साहेब बघ अचानक चला म्हणलं बायको पशी बसावा मग जाऊन थोडी मदत करू लावा म्हणलं. बायकोच्या पिरमाचं तुमचं दाजी खात्यात रोज भाजी. रोज कुठं आजच किरी खावा मस्कर ती दिसा दोन दिसा. आज काय बाजरीची भाकरी केली त्यांनी. आज काय काय नवीन केल्या तुम्ही रोजच करते. म्हणजे चपात्याची पदे बाजाराची भाकर. बाजरीची भाकर जास्त आवडते आपल्याला. तिकडे उन्हाळा असला तरी चालून उष्णारा झालं तरी चालून पण बाजरीची भाकर एक नंबर होईल. संपली आता बाजरीचं पीठ आणावी लागल. बाजरी मग जावं लागल घ्यायला बाजरी आणाय. केव्हा नाही तर म्हणे मला मेथीची भाजीच द्या. तिच्यासाठीच केली. पुरींसाठीच केली मी डब्याला यासाठी. दोन पेंड्याची एवढी एवढी झाली या. ती आणल्या नीट करून ठेवायला पाहिजे केलं. त्याच्यामुळे जरा काय झालं काय तुम्हाला भाजी आणली नाही व्यवस्थित. तुम्ही भाजी कशी आणायची. फुटीची भाजी लेकरवाळी आणि एवढाली जुडी असली तर आणायची. एवढी एवढी शिराई घेऊन चालायची. आता किती केलं तरी आपण गडी माणूस आहे ना. लय सांगावं लागतंय तुमच्या दाजींना. परपंच कसा करायचा कसा नाही करायचा. गेली ना चौदा पंधरा वर्ष माझी परपंच. मला काय कळत काय केलं काय एक भांड तर तुम्ही आणलं नाही परपंचात. अजून काय करायचं भांड्याला कोण खात. त्यात वाढलं तर तुम्ही खाताय. काय हातात घेऊन खातात. पहिले लोक काय ह्या भांड्यातच खात होते. खपराची भांडी याची गाडी खपराची कवायना सगळी भांडीच होती. काय काय ठिकाणी अजून केळीच्या पानाव खात्यात पानाव खात्यात झाली भाजी मेथीची भाजी.
गॅस कमी कर जरा चाल मस्त पैकी भाजी भाजी मेथीचे भाजी केले मी भाजी आता मैं करूंगा कढईची चटणी बायको काय बसून नाही घ्यायची मला काय ते हाताखाली हाताखाली भांड्यात भांडी गुतलेत सारी बघू दे गर्दी कडे देतो की दम आहे का नाही तुला कढईवर कालवण लागतो खायला हे आहे का उलताना काय म्हणतात त्याला बर ती कशाला लागतय मला आताच नाही लागत का मस्त पैकी कालवण होणार आहे बरं का पण कशाचं कालवण होणार आहे तिथं नक्कीच दाखवतो मला काल कसं आपण तसलं बी होत ना वालाच्या शेंगाचं बी लय भारी कालवण लागलं राव ती लय एकच नंबर लागतं बटाट्याच्या वर कालवण बटाट्याचं कसं कालवण लागतं मस्त पैकी असं तुरीचं कालवण चवळीचं कालवण हुलग्याचं कालवण म्हणजे कड ना परत हे आता बियाच आता तसंच आपण आता बनणार आहे परत आज लय भारी होय तुमच्या खाऊ वाटत शेलक शेलक मग आपण काय केलं कुठे ठेवली काय एक एक येत म्हणला जावली का ती वस्तू टायमावर जागत नाही म्हणजे आपण काय करतो माहिती का नेहमी श्रीगोंद्याला तालुक्यात गेलो भाजी फळ आणायला नवीन नवीन आयटम घेऊन येत असतो सांगा दिला का पाणी एवढं कसं करलं याच्यात अच्छा समोर तर कॅमेरा दाखवतो बघा बियत कस काय भारी आज बघा आता ही कशाचं बी मस्त पैकी नाच खुळात चालून होतय बघा मी तिची भाजी पिली ओळखा बरं कशाचं भावा भावानं बघितलं नाही चालवा बाजारात पुढे जाऊन दाखवलं मला तुरीचं कालवण करायचं मला अरे अरे एकदम भारी मस्त पैकी काय बाई मिरची कमी टाकली तिने मी आता काय झालंय बघा म्हणजे तयार करायचं चाललेलं
साधन सोप आहे कालवण करायला. साध्या सोप्या पद्धतीने केलेलीच कालवण गोड लागते ते खायला. म्हणलं हो म्हणतात का नाही तुमचं दाजी. भरोसा नाही. आज येत एकच नंबर आहे बाजरीची भाकर. मेथीची भाजी मस्त बघी कालवण तुरीच वल्या तुरी. आता ही वल्या तुरी एकच नंबर कालवण होतं आणि तुरीचं कारण एकच नंबर लागतंय. होय अजून शिजायचंय बरं का. तिथे पाणी जास्त त्याच्यामुळे उतलंय. मेथीची भाजी ठेवून दिलं मिरच्या फिरच्या. असं होय. आता उलसर पात करावं म्हणते. तुरीच्या कालवण मध्ये भात लय भरला. राडा राडा कवर काढावा राडा काढल तेवढा कमी छाय राडा. ते पोरींचं डबं भरते का बारकी सांडस. व बारकी सांडस असं वल्ल झालं की ही होत लय तेलकट झालंय. पिशी जी आहे ना त्याच्यामुळं आता फरशी असती तर लगेच पुसून निघाला असत. तर ती फरशी नाही ना. थोडा भात करते तस पडल शिल्लक. काय होतय बाबा येतय का नाही बाहेर. काढायला गेल लाईट वाजल्या बाहेर आणल्या पुढं आणल्या. ते बी लय जपून वापरावं लागतंय माहितीनी. त्याच्यातच भांड्यात असत. Thank you.
मोठा डब्बा तेल कर जाला ना आप लोग का दबा तेल का होता Dar, ia patru de ori. Dar, bata, te-și zăia.